ते फक्त तुमच्या मतदारसंघासाठी महत्त्वाचे नसून अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून भेट म्हणून माझ्या मित्राली मला हे जॅकेट दिलेलं आहे. देह विकासाचं घेऊया, वेद भविष्याचं घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया. इंडस्ट्री मिनिस्टर उदय सामंत साहेब भेटले, त्यांना जॅकेट दाखवलं, त्यांना सुद्धा जॅकेट आवडलं. सर, गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीच्या चर्चा चालू आहेत, एमआयडीसीचा जो आहे तो भेटलेला आहे. उद्योगपती उदय सामंत तर्फा सुद्धा तुम्हाला बाहेर भेटले, काय चर्चा झाली आणि एमआयडीसी जॅकेट आला? माझ्या मागे जे लिहिलेलं आहे हे काही युवा म्हणजे हे पण जॅकेट माझ्या एका मित्राने मला दिलेलं आहे. तो माझ्या मतदारसंघाचा नाही, पण त्याचं असं म्हणणं आलं की जे मुद्दे तुम्ही रोजगाराचे एमआयडीसीचे मांडत आहेत ते फक्त तुमच्या मतदारसंघासाठी महत्त्वाचे नसून अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून भेट म्हणून माझ्या मित्राली मला हे जॅकेट दिलेलं आहे आणि मागच्या बाजूला दिलेला जो संदेश आहे तो मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. तो आहे देह विकासाचं घेऊया, वेद भविष्याचं घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया. कारण का अधिवेशनामध्ये मुद्द्याचं सोडून बऱ्याच काही गोष्टी होताना आपण सर्वजण बघतोय. तसंच सरकार कुठंतरी कमी पडत असताना काही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे लोक आहेत ते उगाच खालच्या पातळीवर जाऊन थोड व्यक्तींवर बोलत आहेत आणि तिथं सुद्धा सरकारचं लोकांचं जे लक्ष आहे विचलित होत आहे असं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. आणि आज हे जॅकेट घालून येत असताना योगायोगाने विधिमंडळाच्या दरवाजालाच इंडस्ट्री मिनिस्टर उदय सामंत साहेब भेटले, त्यांना जॅकेट दाखवलं, त्यांना सुद्धा जॅकेट आवडलं. जॅकेट आवडलं असलं तरी मी त्यांना एकच अनेक वेळा जी विनंती केली तीच विनंती परत केली की माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीचा प्रश्न त्यांनी सोडवावा आणि ते सोडवतील असा विश्वास आहे. पण विश्वास असताना तो लवकर सोडवावा अशीच विनंती त्यांना मी त्या ठिकाणी केली. दादा, उद्योग संत्र्यासोबत तुम्ही आलात तर काही मन की बात झाली का आणि जे तुम्ही लिहिलं एकंदरीत जॅकेट नवीन घातला एमआयडीसीचा त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? माझीच मनची बात झाली नाही. आम्ही जेव्हा मनची बात करतो तेव्हा लोकांच्या मनातली बात करतो आणि लोकांच्या आणि युवांच्या मनातली बात म्हणजे एमआयडीसी माझ्या मतदारसंघात व्हावी अशी चर्चा उदय सामंत साहेबांबरोबर झालेली आहे. माझा तर पाठपुरावा चाललेला आहे आणि त्याला लवकरात लवकर यश यावं यासाठी मी प्रयत्न नक्कीच करत आहे. दादा, मुंबईतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते काम बंद आंदोलन करतात, खरं तर त्यांच्या मागण्या बेस्टचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेचा